श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर। इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं। मित्रांनो, आजचा विषय तसा खूप महत्त्वाचा आहे, आपल्या घरातील मुलासंबंधीचा। आपल्या मुलांच्या शैक्षणिक समस्या, आरोग्याच्या समस्या, त्यांच्या भविष्याबद्दलच्या चिंता आपल्याला लागून राहिलेल्या असतात। प्रत्येक व्यक्ती, पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच कष्ट करत आहे। प्रत्येक पालकाला वाटतं की त्यांच्या मुलांचं भविष्य हे उज्ज्वल असावं, यासाठी सर्वजण धडपडत असतात। घरात कितीही अडचणी आल्या तरी मुलांच्या गरजांमध्ये आपण कुठलीही तडजोड करत नाही। म्हणूनच मित्रांनो, आजचा हा विषय मी आपल्यासमोर मांडत आहे। अगदी साधे सोपे उपाय व स्वामीसेवा करून आपण आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लावू शकतो, अशा उपायांची माहिती आपण आज घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमी मुलांना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे। घरामध्ये लहान मुलांना नैऋत्य दिशेला कधी झोपवू नये, म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात। घरामध्ये पैसा ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी या नैऋत्य कोपऱ्यात तिजोरी किंवा कपाट ठेवावे। घरामध्ये शैक्षणिक व आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळावे। आपल्या घराच्या ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर व आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात, म्हणून ईशान्य दिशेचा वास्तुदोष लवकरात लवकर दूर करावा। नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार नेहमी आयताकृती किंवा चौकोनी असावा। विद्यार्थ्यांनी 28 दिवस औदुंबराच्या झाडाखाली बसून 28 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचल्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती होते। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी 2 सफेद रुईची फुले आपल्या उजव्या हातात घेऊन त्यावर गणपती स्तोत्र 1 वेळा, गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, सरस्वती स्तोत्र 1 वेळा, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र 3 वेळा, श्री स्वामीसमर्थ जप 11 वेळा, सरस्वती मंत्र 11 वेळा, रामरक्षेतील 34वा श्लोक 11 वेळा, मारुती स्तोत्र 1 वेळा आणि कालभैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा या सेवा करून ते फूल परीक्षेला जाताना सोबत ठेवावे। या सेवेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच सकारात्मक बदल होतील व त्यांची शैक्षणिक प्रगती व्हायला मदत होईल। तर मित्रांनो, थोडक्यात का असेना आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या याबाबत काही शंका असतील तर कमेंट करून सांगा। सोबतच आपल्या कृपासिंधू स्वामी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडवूया। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।